चक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्ते मुलांनो, आज आपण शब्दांचा खेळ हा पाठ शिकणार आहोत। लेखिका हेलन केलर। शब्दांचा खेळ, आता हा नक्की कसा खेळ आहे आणि शब्दांचा खेळ का म्हटलेला आहे तर ते आपण या पाठामध्ये पाहूयात। त्याआधी आपण माहिती घेऊयात लेखिकेची। हेलन केलर 1880-1968 विसाव्या शतकावर आपल्या अलौकिक कार्याने आणि व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा प्रभाव पडला त्यामध्ये हेलन केलर यांचे नाव अग्रगण्य आहे। अग्रगण्य आहे, सगळ्यात आधी घेण्यासारखे आहे, सगळ्यात पहिले घेता येईल असे आहे। अलौकिक, अलौकिकच्या विरुद्धार्थी आहे लौकिक। लौकिक म्हणजे कॉस्मिक, अलौकिक म्हणजे सुपर नॅचरल। तर काय आहे, आपण जे आता जीवन जगतो आहोत ते आहे लौकिक आणि त्याच्याही पार जाऊन पाहणं म्हणजे अलौकिक। तर त्यांचं जे कार्य आहे ते काही सर्वसाधारण असं नाही आणि म्हणून त्याला अलौकिक कार्य म्हटलेलं आहे। विसाव्या शतकावर आपल्या अलौकिक कार्याने आणि व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा प्रभाव पडला त्यामध्ये हेलन केलर यांचे नाव अग्रगण्य आहे। सगळ्यात आधी घ्यावे असं त्यांचं कार्य आहे, काम आहे। अंधत्व, मुकेपणा आणि बधिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले। पहा, अंधत्व, आंधळेपणा, दिसत नाहीये। त्यानंतर मुकेपणा, बोलता येत नाहीये। आणि बधिरत्व म्हणजे ऐकता येत नाहीये। अशा तिहेरी म्हणजे अशा तीन प्रकारचं अपंगत्व त्यांना होतं आणि तरी सुद्धा हँडिकॅप्ड होत्या आणि तरी सुद्धा याच्याशी सामना देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले। आता हे किती आव्हानात्मक आहे पहा मुलांना, किती चॅलेंजिंग गोष्ट आहे ही शिक्षकासाठी सुद्धा, शिकवणाऱ्या शिक्षकासाठी सुद्धा आणि शिकणाऱ्या या मुलीसाठी सुद्धा। हे आंधळेपणा असताना, मुकेपणा असताना, बहिरेपणा असताना अशा या तिहेरी अपंगत्वाचा सामना देत देत आपलं शिक्षण पूर्ण करणं म्हणजे खरोखरीच हे जिकिरीचं काम आहे, कष्टाचं काम आहे। अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षण पर्वाचे थक्क करणारे अनुभव त्यांनी द स्टोरी ऑफ माय लाईफ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद श्री माधव कर्वे यांनी माझी जीवन कहाणी या पुस्तक रूपाने केला आहे। पहा, अंधारातून प्रकाशाकडे, तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षण पर्वाचे थक्क करणारे, आश्चर्यचकित करणारे असे अनुभव त्यांनी आपल्या द स्टोरी ऑफ माय लाईफ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद जो आहे तो श्री माधव कर्वे यांनी माझे जीवन कहाणी या पुस्तक रूपाने केला आहे। प्रस्तुत उतारा माझे जीवन कहाणी हेलन केलर अनुवाद माधव कर्वे या पुस्तकातून घेतला आहे। अपंगत्वामुळे भाषा शिक्षणात येणारे अडथळे व हे अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या शिक्षिकेने केलेले प्रयत्न याचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे। अपंग आहे ते पण तिहेरी पद्धतीचे, तीन पद्धतीचं आहे आणि तरी सुद्धा भाषा शिक्षण घेतलेलं आहे आणि ते शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडथळे, अडचणी आणि हे ह्या अडचणी, हे अडथळे दूर करत करत त्यांनी कसंही भाषा विषयांचं शिक्षण घेतलेलं आहे, भाषा शिकलेल्या आहेत त्याचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे आणि म्हणून याला शब्दांचा खेळ म्हटलेला आहे। ते आता नक्की शब्दांचा खेळ हे नाव का दिलेलं आहे या पाठाला ते तुम्हाला हळूहळू पुढे पुढे ते शब्द कसे शिकत गेले, तो कसा एक प्रकारचा खेळ झाला तर ते तुम्हाला याच्यातून कळेल आणि मग शब्दांचा खेळ खेळता खेळता आपोआप त्या भाषा कशा शिकू लागल्या हे सगळं तुम्हाला या पाठामध्ये पाहायला मिळेल। आज सुद्धा आपण म्हणतो मुलांना की हसत खेळत आपण शिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही अनेक म्हणजे भाषा विषय जो आहे तो हसत खेळत कसा शिकता येईल, आनंददायी करून कसा शिकता येईल किंवा व्यावहारिक जीवनात त्याचा आपल्याला कसा उपयोग करता येईल यासाठी आमूलाग्र बदल या विषयामध्ये झालेला आहे आणि तसाही आपण आता विषय न शिकता भाषा शिकत आहोत। मग तुम्हाला कळतंय मुलांनो की भाषा शिकणं हे काही साधं सोपं काम नाही।
ते सर्वसामान्यांसाठी नाही, तर यांना तर ते आव्हानात्मकच होतं. पहा, मुळात आपण जे शिकतो अगदी लहानपणापासून, शब्द शिकायला आपली जी सुरुवात होते ते पाहणं, अनुभवणं, ऐकणं आणि मग बोलणं याच्यातूनच आपण शिकत असतो. पण यांच्याकडे मात्र अंधत्व आहे, मुकेपणा आहे, बधिरत्व पण आहे. आणि अशा अवस्थेमध्ये हे चॅलेंज कशा प्रकारे त्यांनी पेलवलं आहे, हे आव्हान कशा प्रकारे पेलवलेलं आहे, त्याचं सुरेख वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. पहा मुलांनो, अपंगांसाठी आणि धडधाकट माणसांसाठी आदर्श म्हणून हेलन केलर यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. त्या काळामध्ये तर ब्रेल लिपी सुद्धा नव्हती. हा, जेव्हाचं हे वर्णन आहे तेव्हा तर ब्रेल लिपी सुद्धा नव्हती. अशा वेळेस हे अपंगत्व असताना सुद्धा त्यांनी घेतलेलं शिक्षण आपण जेव्हा पाहतो तेव्हा हेलन केलर खरोखरच आपल्यासाठी आदर्श म्हणून उभ्या राहतात. त्यानंतर आता तुम्ही पाहत आहात मुलांनो की अपंगांसाठी आपण दिव्यांग हा शब्द प्रयोग करतो. आता ह्या ज्या शिकलेल्या आहेत त्यावेळेस जी ब्रेल लिपी नव्हती, त्यामुळे स्पर्शातून त्यांनी कशा प्रकारे शिकलेल्या आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे त्यामागची त्यांची असलेली जिद्द. आता हे आपण प्रत्यक्ष पाठातूनच त्यांनी कशा प्रकारे जिद्दीनं शिक्षण घेतलेलं आहे ते पाहूयात. माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे माझ्या बाई ॲनी मॅन्सफील्ड सुलिव्हॅन मला शिकवायला आल्या तो दिवस. दोन अगदी परस्पर विरोधी आयुष्य कशी एकत्र येतात याच मला नवल वाटतं. 3 मार्च 1887 कोणता काळ दिलाय? 3 मार्च 1887. मला 8वं वर्ष लागायला 3 महिने बाकी होते. त्या दिवशी दुपारी मी पोर्च मध्ये उभी होते, शांत, कशाच्या तरी अपेक्षेत. आईच्या खाणाखुणा आणि घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार याचा मला साधारण अंदाज आला. म्हणून मी दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिले. अचानक पोर्च झाकून टाकणाऱ्या हनीस्कल वेलीच्या जाळ्यामधून ऊन वाट काढत आलं आणि माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं. नकळतच माझी बोट बाजूच्या सवयीच्या पानांवरून आणि वसंत ऋतूचं स्वागत करायलाच उमलाव्यात तशा कळ्यांवरून फिरली. भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय याची काही मला कल्पना नव्हती. पहा काय म्हणतात त्या, कि त्यांच्या आठवणीतला, स्मरणातला, मेमरी मधला असा आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस त्यांचा जो आहे तो म्हणजे त्यांच्या बाई ॲनी मॅन्सफील्ड सुलिव्हॅन जेव्हा त्यांना शिकवायला आल्या तो दिवस. दोन अगदी परस्पर विरोधी आयुष्य कशी एकत्र येतात याचं त्यांना नवल वाटतं. नवल वाटतं, आश्चर्यच वाटतं. परस्पर विरोधी वेगवेगळ्या प्रकारची आयुष्य एकत्र कशी येतात याचं त्यांना आश्चर्यच वाटतं. 3 मार्च 1887 त्यांना 8वं वर्ष त्यावेळेस लागायला 3 महिने बाकी होते आणि त्या दिवशी दुपारी जेव्हा त्या पोर्च मध्ये उभ्या